मैं हूं सानिया जिसे आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के अमरावती में रविवार को एक दर्दनाक हादसे में चार लोगों की मौत हो गई। यह हादसा अमरावती के प्रभात टॉकीज सिनेमा के इलाके में हुआ, जहां एक इमारत गिर गई। हादसे के बाद तीन से चार लोगों की मलबे में भीतर दबे होने की आशंका है। घटना की सूचना मिलते ही नगर निगम प्रशासन और पुलिस मौके पर पहुंच गई। यह हादसा करीब दोपहर 2 बजे के आसपास हुआ है। घटना स्थल पर बचाव कार्य शुरू कर दिया गया। बताया जा रहा है कि ये इमारत कई साल पुरानी थी और इस इमारत का नाम राजदीप बाग हाउस है। इमारत का मलबा हटाने का काम जारी है और अब तक 2 लोगों को मलबे से बाहर निकाल कर इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। मौके पर एम्बुलेंस और फायर ब्रिगेड की कई गाड़ियां भी मौजूद है और जोड़ा काम ते करायचा आहे। मला वाटते त्यांचे कंटिन्यू नोटीस जाणं म्हणजे लोकांना अवगत कराणं आहे की ही बिल्डिंग आता सेफ नाही आहे। त्याचे बाजू नंतर सुद्धा जर आपण तिथे सगळं काही करत आहे, मला जे माहिती आहे की वरचा फ्लोर त्यांनी पाडलं, त्याच्यानंतर खालचे लोकांची तयारी होती, मानसिकता होती की आम्ही रॉड टाकून त्याच्यामध्ये आपण व्यवसाय करू। व्यवसाय महत्त्वाचा आहे पण जीवही सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण अमरावतीचा जुना जोडा ही पार्ट आहे, त्याच्यात मॅक्सिमम इमारता मॅक्सिमम दुकानं त्याला नोटीस पोचलेले आहे। आता मला वाटते की डिपार्टमेंट जे कारवाई करते ते खूप आवश्यक आहे, त्याच्यासोबत आपलीही काही ना काही जिम्मेदारी आहे। जर आम्हाला कंटिन्यू चार नोटीस आले आहे तर आमचंही कर्तव्य ते गोष्टी खाली करणं आणि त्याला पाडणं, कारण जर मी व्यवसाय करत आणि माझ्यासोबत एक मालकासोबत चार लोक मी जर तेवढं ठेवत आहे त्या सगळ्यांचं रिस्क मी घेत आहे, तर मला वाटतं डिपार्टमेंटला जे सांगायचं ते आम्ही सांगणारच आहे। पण सगळे लोकांनासुद्धा मी विनंती करीन, जर ऑडिटमध्ये असा येत आहे स्ट्रक्चरल तुम्ही वीक झालेले आहे तर आपली ऑडिट स्वतःही करून घ्या, आणि ऑडिटमध्ये जर सापडलं की आपली इमारत आपण बसण्यासारखी नाही आहे तर आपणसुद्धा आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, कारण आज हे सगळं पाहून खूप मनाला दुःख वाटते की अशी गोष्टी जर घडते आणि त्याच्यामध्ये 5-5 लोकांचे जीव जातात, तर मला वाटते मनाला आवडली गोष्ट नाही आहे। तर सगळ्यांना विनंतीसुद्धा करेन, कारण अमरावती खूप जुना शहर आहे आणि इथे बरीचशी इमारत आता त्याच्या बाजूनी जी आहे, आता मी अधिकाऱ्यांना तेच सांगितलं आहे इमिजिएट अर्जंट नोटीस द्या आणि सील करा, आणि सील करून त्यांना इमिजिएट खाली करायला लावा। तर मला वाटते नोटीस देणं हे फक्त काफी नाही आहे, त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन होणं खूप जरूरी आहे। मेरे को लगता है अधिकारी भी हैं और उनके साथ में आम जनता भी खुद की जबाबदारी समझना बहुत ज़रूरी है। अगर मुझे कंटिन्यू प्रशासन कोई जवाबदारी के लिए नोटिस दे रहा है तो उस पर अमल करना, मेरी ज़िंदगी की सिक्योरिटी तो मुझे रखनी पड़ेगी। अधिकारी को हम डांटेंगे, उनको काम करने लगाएंगे, गिराने लगाएंगे, उस तक ठीक है, जब नोटिस आती है उसके बाद मेरा भी कर्तव्य बनता है। तो मैं सभी को विनंती करूँगी हाथ जोड़ के कि ऐसी दुर्घटना कभी किसी के साथ ना हो। अगर कोई नोटिस कोणाला देता है डिपार्टमेंट तो आपने ज़रूर उस पर अमल करना चाहिए, क्योंकि कोई भी अधिकारी का आपके साथ में कोई प्रॉब्लम नहीं है, वो आपके जान और सिक्योरिटी के लिए आपको नोटिस देते हैं, तो उस पर अमल करना हमारी भी जवाबदारी बनती है।